आहोतच्या अर्धांमधील पहिल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघालेलो आहोत, यमुनेत्री धाम या ठिकाणी. तर साधारण तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय की आता आपण पार्किंग बेसमध्ये आहोत आणि हा बारकोटपासून साधारण 45 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण हे 45 ते 50 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 तासाचा अवधी लागतो, कारण पूर्णपणे डोंगराळ भागातून तसेच घाटमाथ्यावरून आपल्याला यावं लागतं इथंपर्यंत. आणि इथून पुढं आता आपल्याला 6 किलोमीटरचं अंतर हे चालत पार करावं लागणार आहे. कितना है? 8,500 किसका? 5,500 में क्या मतलब डोली है या घोड़ा? एक आदमी का 4 आदमी लेते हैं. 4 आदमी लेते हैं. और घोड़े का कितना है? 25 कितना टाइम लगेगा ऊपर जाने? 3 घंटा. अभी इस घाटी से वो जो सामने वाली घाटी दिखाई दे रही है वहां से जाने का क्या? ऐसे जाने का नहीं, ये बड़ा पार है ना, वहां से पहले तरफ है. ओके ओके, जो बड़ा पार है आइस होगा नीचे. ओके सिंगर जी, हो पहले आउट है. अरे यार, खरसाली गावामधून आता आम्ही यमुनोत्रीसाठी चालत निघालेलो आहोत. साधारण 6 किलोमीटरचं अंतर आता आपल्याला पार करायचं आहे इथून. आणि इथं पाहू शकता की किती गर्दी झालेली आहे इथे. टोकन घेतल्यानंतर आता पुढचा प्रवास चालू झालेला आहे. अतिशय अरुंद वाट आहे इथं. यमुनोत्री रोडवरचं साधारण 3 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलेलं आहे आणि इथं एक मोठा ब्रिज आपल्याला दिसतोय. आणि आता इथून पुढचं खरंतर खडतर प्रवास आपल्याला करावा लागणार आहे, कारण अजूनही 3 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. बघूया आता आपल्याला 3 किलोमीटर करण्यासाठी किती वेळ लागतो इथे. मार्गावरील आमचं निम्मांतर आत्ता झालेलं आहे आणि थोड्याशा विश्रांती करता आम्ही आता इथं बसलेलो आहे. आमच्या तिघांचे पण चेहऱ्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की आमची काय हालत झालेली आहे. साधारण आत्तापर्यंत आलेले 3 किलोमीटरपैकी 2.5 किलोमीटरची पूर्णपणे चढाई होती, म्हणजे पायऱ्यांचा मार्ग आहे. फक्त आमचं आज भाग्य चांगलं की इथं पाऊस नाही आहे. पाऊस असल्यामुळे इथं चिखल आणि प्लस घोड्यांची जी घाण असते त्याचं खूप त्रास होतोय या अगोदरच्या अनुभवावरून. आणि आता आम्ही इथं बऱ्याच वेळ बसल्यामुळं इथं मागं जे दुकानदार काका आहेत ते आम्हाला आता लवकर इथून निघून जावं असं सांगायला लागले, कारण आम्ही इथं बसल्यामुळं त्यांचा जरासुद्धा धंदा झालेला नाही आहे, कोण येत नाही आहे. तर आता जाऊयात. साधारण 2-2.25 तास झालेत निघून आम्हाला, पण 3-3.25 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलेलं आहे. एकूण टप्पा आहे आपला 6 किलोमीटरचा. आणि आमचा संदीप दादा आपलं फुटानं खात खात आपली एनर्जी वाढवा लागलेला आहे. पण इथं जे रोज येणारे आहेत, मग ते डोलीवाले असतील, घोडेवाले असतील, किंवा हे जे पाटू म्हणतात ते पाठीवरती टोपल्यामध्ये लोकांना घेऊन जातात, खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आपल्या हातात फक्त काठी असते, काठी घेऊन वर चढताना आपली एवढी दमचक होते. पण ही लोक हे सगळं करत करत आपल्यापेक्षा कमीत कमी निम्म्या वेळेत वरपर्यंत पोहोचतात. अरे काय, ही अशी तीव्र चढाईचा मार्ग आहे. आता गेले अर्धा तास झाले आम्ही फक्त चढाईचंच काम करतो. तुम्ही पाठीमागं पाहू शकता
की घोडेवाले डोलीवाले सगळे यातनंच येत आहेत. फायनली आता आपण साधारण 6 किलोमीटरचं अंतर पार करून पोचलेलो आहे इथं. सकाळी 7:45 आपण जानकी चट्टी या ठिकाणाहून निघालो होतो. साधारण आपल्याला इथं पोचायला 3-1 तास लागलेत आणि इथं प्रचंड गर्दी आपल्याला दिसते. आणि याच ठिकाणी यमुना नदीचा उगम झालेला, त्याचमुळे याला यमुनोत्री असं म्हटलं जातं. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय ते यमुनोत्री देवीचं मंदिर आहे. यमुनोत्री मंदिरापासून आपला परतीचा प्रवास इथं चालू झालेला आहे. आता खालून वरती येणाऱ्या भाविकांची संख्या खूप आहे आणि तितकेच भाविक खाली जाताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. जेवढा त्रास आपल्याला वरती जाताना होतो त्याच्या खूपच कमी त्रास आपल्याला खाली जाताना होतो, कारण खाली जाताना आपल्याला पूर्णपणे घसारत आहे. म्हणजे जेवढा आपण वरती चढून आलेला आहे तेवढाच उत्तराचा भाग आहे. नमस्कार, आत्ता आपण आलेलो आहोत सकाळी ज्या ठिकाणी आपण पार्किंग केलं होतं त्याच ठिकाणी परत आहोत. साधारण 7:45 आपण दर्शनासाठी आतमध्ये गेलेलो, तर ते दर्शनासाठी साधारण 1.5-3 तास लागतात. म्हणजे ऑफिशियली अंतर 6 किलोमीटर असं सांगितलेलं आहे, पण आम्हाला असं जाणवतं की ते 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. खूपच, म्हणजे 6 किलोमीटर जरी पकडलं तरी त्यातलं 4 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हे पूर्णपणे चढाईचं अंतर आहे. आणि परत येताना सुद्धा साधारण आपल्याला 1-2 तासांचा अवधी लागतो, पण त्रास काहीच होत नाही. आत्ता साधारण वाजलेले आहेत 4 आणि आम्ही सकाळी 8 बाहेर पडलेलो. 8 दर्शन घेतल्यानंतर आम्ही 4 आता परत पार्किंगच्या ठिकाणी आहोत. तर आता माझ्यासोबत आहेत आमचे सर जाधव सर, तर ते सुद्धा माझ्यासोबत चालत वरती आलेले. तर त्यांना विचारूयात की हा अनुभव आपण कसा होता आजचा. 8 चालायला सुरुवात केली आमच्यासोबत. आमचे जवळजवळ 15-20 सहकारी होते. थोडं अंतर चालल्यानंतर काही जण घोड्यावर बसले, पण आम्ही जवळजवळ 3-3.5 तास चालत त्या ठिकाणी 12 दरम्यान पोचलो. त्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत, त्यामध्ये आंघोळ केली. अतिशय चांगला आणि आवडणी असा हा अनुभव आहे. न भूतूळ न भविष्यते अशा पद्धतीची आमची ट्रीपची सुरुवात आहे. 4 धामपैकी आज ही पहिलंच धाम आमचं अतिशय यशस्वीरित्या आणि निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. त्याबद्दल मी या निसर्गाचे इथल्या आणि एकंदरीत नीतीचे धन्यवाद मानतो, कारण या ठिकाणचा निसर्ग लहरी असतो, पाऊस येतो आणि चालणं वगैरे फार मुश्किल होतं, परंतु तसं काही आम्हाला पाऊस किंवा कोणतंही संकट न येता हा आमचा प्रवास अतिशय सुखकर झाला. धन्यवाद. धन्यवाद सर, कारण सरांच्या एनर्जीकडे बघितलं तर आम्हालासुद्धा थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं, पण सरांनी मात्र कुणाचाही आधार न घेत ही यात्रा पूर्ण केली. यात्रेतील आमचं पहिलं धाम पूर्ण झालेलं आहे. तर